आपल्या धर्माचा अर्थ लावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहेच पण दुसऱ्याच्या धर्माचा अर्थ देखील आपण योग्य पद्धतीने संवादाला गती येऊन सार्वजनिक जीवनात वातावरण निर्माण करता येईल हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मांडलेला विचार आजही महत्वाचा आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केलं शाहू मेमोरियल ट्रस्ट आयोजित व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते शाहू मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं राजर्षी शाहू व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय आज या व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या समकालीन विचारांचे महत्व या विषयावर आपले विचार मांडले यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी आपल्या देशातील अनेक प्राचीन मंदिरं त्या त्या काळातील कलेचा समृद्ध आविष्कार आहेत असं सांगितलं लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर करून त्याचं भांडवल करून जे राजकारणात धर्म आणतात असं राजकारण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना अभिप्रेत नाही त्यांना राजकारणात अध्यात्मिकता अभिप्रेत होती ही बाब समजून घेण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सूचित केलं राजसत्ता आणि धर्मसत्ता यात श्रेष्ठ कोण याविषयी संभ्रम निर्माण व्हावा अशी स्थिती आज दिसतीये यातून मंदिरातील संपत्तीचे नियोजन कोणी करायचे या प्रश्नाला कोणीच हात लावत नाही अशा धर्म आणि राजसत्तेला प्रश्न विचारणं म्हणजेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासारखं होईल असं बेडकी यांनी नमूद केलं यावेळी डॉ जयसिंगराव पवार प्राध्यापक रणधीर शिंदे उपस्थित होते